तर मग चला आता सुरू करूया. आज आपला हाय डे 29 आणि माझ्या मते भरपूर गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या असतील. फक्त ऑलमोस्ट 30 दिवस आता कंप्लीट होत आले आहेत. हे म्हणलं तुम्हाला काय करायचं, ह्याचा डिफरन्स डबल डिफरन्स काढायचं बरोबर. तर ह्याचं काय येते, ह्याचं काय येते, -11 -13 -17. आता सांगतो सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा सगळ्यात पॉवरफुल सिरीज काय असते, तर प्राईम नंबर सिरीज असते. प्राईम नंबर सिरीजच्या पलीकडे काहीच नसतं. आणि तुम्ही हे आता इथं काढलं तर -2 आणि -4 दिसेल, पण नाही तसं नाही येते, नाही का? की कारण कसं, कंपल्सरी आपलं प्राईम नंबर सिरीज आहे, त्यामुळं आता इथं असणार काय -19 असणार, म्हणजे 59 -19 जे उत्तर काय ते 40. ठीक आहे, आता आपण हा डायग्राम काढूया. नो ए इज बी, एकही ए हा बी नाही, ठीक आहे, एकही बी हा सी नाही, ठीक आहे, आणि एकही सी हा ए नाही, म्हणजे काय, कशाचा कशाचा संबंध नाही. जेव्हा असं येतं तेव्हा काहीच कन्क्लुजन निघत नाही, नाही का? याला काही नो कन्क्लुजन असतं, काय पण टाकलं तरी होणार नाही, कारण कशाच कशाचा संबंध नाही, त्यामुळे ऑल ऑर फॉल्स. बघा आता इथे बघा, इथे दिले प्राचार्य विद्यार्थी आणि शाळा, मस्त दिले. आता जर आपण असं स्टेटमेंट बनवलं काही प्राचार्य विद्यार्थी आहेत, तरी बरोबर आहे का? तर ऑफकोर्स नॉट. का? आपल्याला माहित आहे प्राचार्य सेपरेटच असणार कंपल्सरी आणि विद्यार्थी सेपरेट असणार. हा आता असं आहे का की काही शाळा प्राचार्य आहेत, नाही. पण हे शाळा आणि प्राचार्य हे काय आहे, शाळा आणि विद्यार्थी काय आहे, हे शाळेचा भाग आहेत बरोबर. म्हणजे शाळा एक मोठा सर्कल असणार आणि त्यामध्ये प्राचार्य आणि त्यामध्ये विद्यार्थी, पण एकमेकात असे गुंतलेले नाही, नाही सेपरेट म्हणून ओनली वी. ठीक आहे, चला आता हा बघू. हा बघा, काय म्हणतो, एसटीआय मेन्सला आलेला प्रश्न आहे, तर मेन्सला ह्या लेवलचे प्रश्न येतात. फक्त नीट फॉलो करायचं, नाही का, चुकायचं नाही. बघा, सुरेश वॉज फेसिंग साऊथ, ठीक आहे, साऊथ म्हणजे काय, तर खाली बघतोय. चला इथे अँड, हा अजून काय, टर्न टू हिज लेफ्ट अँड ट्रॅव्हल 3 किलोमीटर. आता खाली बघतोय, मग लेफ्ट काय असणार, तो आपलं उजवं म्हणजे त्याचा डावा असणार. ठीक आहे, इथं 3 किलोमीटर गेला. अजून काय दिलंय, ही देन टर्न टू हिज राईट अँड ट्रॅव्हल 4 किलोमीटर. आता राईटला वळला आणि 4 किलोमीटर म्हणजे काय, 4 किलोमीटर राईट लावून खाली आला. आता तो बघतोय कुठं, साऊथला बघतोय. अजून काय दिले, अगेन टर्न टू हिज लेफ्ट अँड ट्रॅव्हल 9 किलोमीटर. आता साऊथला बघतोय आणि हे म्हणजे किती इथं जाणार बरोबर, आणि हे किती आलं, 9 किलोमीटर आलं. अजून काय, फायनली ही टर्न टू हिज राईट अँड कवर्ड 12 किलोमीटर. आता राईटला बघतोय आणि 12 म्हणजे काय, अजून खाली इथं हे येणार आपलं 12 बरोबर. आता आपल्याला काय दिले बघा, हाऊ फार ही इज फ्रॉम हिज हाऊस असं आपल्याला विचारले. आता ह्याचा अर्थ काय, तर आपल्याला डिस्टन्स कुठला काढायचा आहे, आपल्याला आपल्याला हा डिस्टन्स काढायचा आहे. हा तर बघा आता कसं काढणार, एक मिनिट, कलर चेंज. आता आपल्याला कळतंय की हे 3 आहे आणि त्यानंतर हे किती आहे, तर हे 9 आहे बरोबर. म्हणजे वरचं किती आहे, 9 + 3, 9 + 3 किती, 12 आहे. आणि हे किती आहे डिस्टन्स, हे 12 आहे. आणि हे किती, हे 4 आहे बरोबर. म्हणजे 12 + 4 किती, 16. आणि हे काय आहे, आपलं हायपोटेनस आहे. आणि हे कसं काढायचं असतं, रूट ऑफ 12² + 16² म्हणजे रूट ऑफ 12 चा आपल्याला माहिती आहे 144 आहे, आणि 16 चं काय असते, 256 असते, म्हणजे रूट ऑफ 400 बरोबर. आणि रूट 400 म्हणजे किती, 20, 20 किलोमीटर. आणि हे मीटर मध्ये म्हणजे किती, 20,000 किलोमीटर. ठीक आहे, असं तऱ्हेने हे असं करायचं आहे. एसटीएमएनचा प्रश्न आहे, फक्त जे दिलेल्या गोष्टी नीट आपण सॉल्व्ह करायच्या आणि निघतात उत्तर निघतं. हा प्रश्न ना आय गेस 2018 जो आमच्या फॉरेस्टचा पेपर सेपरेट असायचा ना, सिव्हिल सर्व्हिसेसचा, सिव्हिल इंजिनिअरिंगचा, ते आरटीओचा पेपर, ते तर त्यामधला हा प्रश्न आहे. आणि आहे तसा आलाय, म्हणजे बघा जर ना तुम्ही नीट जर क्वेश्चन केले असले तर तुम्ही डायरेक्ट टिक करून पुढे जाऊ शकता, नाही का? आणि हा एसटीआय मेन्सला आहे, त्यामुळे ज्यांनी केला असणार त्याला हे कळाले. आता हे काय आहे, तर हे बघा असा पॅटर्न आहे, ए बी सी डी ई एफ, ई एफ जी एच आय आणि जे असा आहे, असा पॅटर्न आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, डावीकडनं चौथा म्हणजे आपल्याला हा काढायचा आहे, त्यामुळे जे उत्तर 4 आहे. एस टी आय मेन्सचा प्रश्न आहे 2021, आहे तसा उचललाय, त्यामुळे माहित असलं म्हणजे म्हणतोय की हे किती जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हा प्रश्न सांगतो काय, हा कसा करायचा. खूप जणांनी ह्याचा टाइम वेस्ट घालवला असणार, आणि तुम्हाला असं मेन अर्थ सांगतो काय. आता ना मला शिकवतोच तुम्हाला, थांबा. ए हा ह्याने बी शी विवाहित आहे, ठीक आहे, आणि मी दिले सी. आता मला सांगा सी ही ह्या ए चं काय आहे. आता तुम्ही काय म्हणणार, मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पण तुम्ही एक्झॅक्ट सांगू शकता का, नाही नाही सांगू शकत तुम्ही. एक मिनिट, बी माणूस आहे. हा का नाही सांगू शकत, कारण आपल्या सीचं जेंडर माहित नाही आहे. म्हणजे जो आपल्याला दिला असतो, जर आपल्याला त्याचं लिंग माहित नसलं
आपण तर त्याचं ब्लड रिलेशन सांगू शकत नाही. आता सी मुलगा असू दे की मुलगी, पण आपण ए काय विचारलं, ए काय म्हणा, आपण ए म्हणा त्याची आई आहे बरोबर, पण आपण सी सांगू शकतोय का? नाही. त्यामुळे जर आपल्याला एंडचं जर जेंडर माहित नसलं तर आपल्याला निघत नाही. आता आपल्याला काय दिलेत बघा, हां इथे बघा की एम आणि हा हे जे चिन्ह आहे रो आहे वाटतं, रो एन चा अर्थ एम हा एनचा मुलगा आहे असं दिले. बरं ते सोडून द्या, एन बघायचं. सी ही ई ची नात आहे याचा अर्थ विधान. हां आपल्याला काय दिले बघा की सी ही ई ची नात आहे, म्हणजे काय तर आपल्या सी चं जेंडर काय पाहिजे, नात आहे म्हणजे फिमेल पाहिजे, एवढं कळालं. आता ऑप्शन्स ला जाऊ. सी पहिलं ऑप्शन काय, सी ने एंड होते, आणि सी ने एंड होते याचा अर्थ काय, आपल्याला सी चं जेंडर कळणार का? तर कळणारच नाही, कारण एफ आणि हे म्हणजे काय, तर एफ चं आपल्याला जेंडर कळणार, सी चं कळणार नाही. ऑप्शन पहिला गेला आणि ऑप्शन चौथा गेला, ठीक आहे सिम्पल. आता बघा, आता ऑप्शन दुसरा बघा, सी रो बी म्हणजे काय, तर सी सी हा मुलगा आहे बीचा असं होतंय. आता सी जर मुलगा आहे तर नात कशी होणार, सिंपल गोष्ट आहे ना, का नात का नाही होणार, कारण नात आपली ग्रँड डॉटर दिले ना आणि हे मुलगा झाला, कळलं का? त्यामुळे ऑप्शन सी. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की आपण काय म्हणतो फास्ट काय म्हणतो सॉल्व न करताही असं आणि मेन्सचे पेपर असेच केले पाहिजेत, फक्त आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, आपण प्रत्येक प्रश्न जास्त केला पाहिजे आपलं उत्तर नेत, ठीक आहे. ही टॅक्ट नाही आहे, हा हे स्मार्टनेस आहे, हा स्मार्टनेस आहे. हा प्रश्न मी मुद्दावून घेतलाय, का घेतलाय, कारण तुम्हाला कळेल की आपण जे दररोजचे सिम्पल हे सिम्प्लिफिकेशनचे करतो आपण, हे जे तुम्हाला वाटत असणार काय दररोज दररोज, पण नाही, हे मेन्सचे प्रश्न आहेत. आणि मेन्सचे प्रश्न आणि तुम्ही सांगा आपण जे घेतो त्यामध्ये काय फरक आहे, काहीच नाही. बघा, ऑल लोटस आर कोयला, ठीक आहे कोयला, ऑल कोयला ऑर बोट, ठीक आहे बोट, आणि सम वॉल्स आर बोट, आपण असं काढू. झालं बघा, आता बघा, सम बोट्स आर लोटस, बरोबर आहे का? तर बरोबर आहे, बी आणि एल पहिलं बरोबर आहे. आता दुसरं बघायचं, नाही बघायचं का? ऑप्शन्स बघा, बघा ए सी आणि ए म्हणजे काय, बी आपण चेक करायचं नाही, हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर आपण मेन्सचा पेपर देतो आपला वेळ वाचवायचा आहे, लगेच एक बरोबर आला ऑप्शनला जायचं. आता सी फक्त चेक करायचं, ऑल कोयलाज आर लोटस, बघा दिलं तर दिले का? नाही, ऑल लोटस ऑर कोयला आहे, पण ऑल कोयला ऑर लोटस आहे का? नाही, त्यामुळे सी गेलं, त्यामुळे आपलं उत्तर, ठीक आहे. जर तुम्ही बी चेक केलं असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहे, आपल्याला फक्त आणि फक्त फास्ट मध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं आहे. हा आता बघा, आता हा प्रश्न का घेतला सांगतो. तर ह्याचा एक रूल आहे काय, आता असं एक प्रश्न कसे असतात की जर 20 जण एका इव्हेंटला आहेत आणि प्रत्येकाने एकमेकाला हँडशेक केला तर हे कसं आहे, तर ह्याचा ना एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला काय सांगतो, एन इंटू एन मायनस वन अपॉन टू, हा फॉर्म्युला आहे. आता जर मी तुम्हाला म्हटलं की एव्हरेज ऑफ फोर्ट प्लस पहिले 40 नॅशनल नंबर, तर फॉर्म्युला काय, एन एन इंटू एन प्लस वन अपॉन टू आहे बरोबर, इथे फक्त एन मायनस वन आहे. आता बघा इथं काय दिले बघा की एका क्रिकेट संघात 21 संघ सहभागी झाले होते. बरं, प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी सामना होऊन त्यातील 4 संघ निवडले, ठीक आहे. आता इथपर्यंत थांबू. प्रत्येक संघाचा एकमेकांशी सामने झाले. आता जर आपल्याला काढायचं आहे की प्रत्येक संघाचा एकमेकांशी सामना झाला, तर फॉर्म्युला काय, एन एन इंटू एन मायनस वन म्हणजे किती, 20 अपॉन 2, हा फॉर्म्युला आहे. आणि पाठच करायला लागतो ऑफकोर्स, 2 1 10 म्हणजे पहिल्यांदा 210 सामने झाले. आता त्यात केले बघा की 4 संघ निवडले. आता काय केलंय, त्या 4 संघाचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला. आता ह्यावेळी आपलं एन काय आलं, 4 आलं बरोबर, इंटू 4 मायनस 1 की 3 अपॉन 2, 2 1 2 2 2 म्हणजे 6, म्हणजे पहिल्यांदा 210 सामने झाले, त्यानंतर 6 सामने झाले, आणि त्यातनं काय झाले, आणि शेवटी 2 निवडून त्यातील एक सामना झाला, शेवटचा 1 सामना झालाय असं आपलं, आणि हे आपलं उत्तर येते. त्यामुळे 217 असं आपलं उत्तर आलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं पण हे कसं करायचं स्टेप बाय स्टेप. जर आपल्याला नुसतं 21 संघांचा एकमेकांशी दिला असता तर 210 उत्तर असतं, पुढे पुढे दिले म्हणून स्टेप बाय स्टेप असं करायला पाहिजे, ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट शुड बी डन. डेटा सफिशियन्सी मला हे खूप भारी आवडतं. बघा आपल्याला काय करायचं आहे की संख्येतील भाषेत ब्लू या शब्दाचा आपल्याला संकेत काढायचा आहे. आता आता जर आपण फक्त पहिलं घेतलं तर आपलं ब्लूचं अर्थ निघेल का? तर नाही निघणार बरोबर. सी वॉटर इज ब्लू, ह्या चौघांपैकी काय पण असू शकतं. जर आपण दुसरं नुसतं घेतलं तर आपलं होऊ शकतंय का? नाही निघू शकत. दोघं जर समजा एकत्र घेतलं तर काय होतंय बघा. कॉमन काय आहे, इज ब्लू कॉमन आहे आणि इज ब्लू कॉमन आहे, म्हणजे काय की ब्लूचं आपण एक्झॅक्ट सांगू शकणार आहे का? तर सांगता येणार नाही बरोबर का? कारण एक्झॅक्ट आपल्याला येणार नाही, त्यामुळे पुरेसे नाही. आणि आपण वाटतं आपल्याला काय की असं उत्तर येत नाही, पण नाही, हे आपल्याला बघू शकता तुम्ही, आयोगाचाच पेपर आहे, त्यामुळे हे आले 4 आले उत्तर. हा प्रश्न पण तसाच करायचा जसं मी तुम्हाला सांगितलं. बघा आपल्याला काय करायचं, बघा, विच ऑफ द फॉलोइंग मीन्स टी इज डॉटर ऑफ पी, म्हणजे काय टी चं लिंग मुलगी पाहिजे आपल्याला, हे काढायचं आहे. हां, याचा अर्थ काय, जिथे जिथे शेवटी टी आहे एकदम एंडला ते स्टेटमेंट बात करायचं बरोबर. हे बघा,
झालं केलं का, कारण यात ना आपल्याला टीचं लिंग कळणार नाही, टीचं लिंग कळणार नाही. आता बघा, आता एंड बघा फक्त, टी मायनस एस आणि टी प्लस एस. आता टी प्लस एस बघू, टी प्लस एस म्हणजे काय, टी ही बी एस ची बहीण आहे, ठीक आहे, टी ही एस ची बहीण आहे म्हणजे लिंग प्लस येते, ठीक आहे. आता टी मायनस एस बघा, मायनस म्हणजे काय येते, टी हा एस चा भाऊ आहे आलं, आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर टी इज डॉटर ऑफ पी, बरोबर. म्हणजे काय, हे तर भाऊ झाला, पुरुष झाला नाही, म्हणून ओनली टू, ठीक आहे. तो असं हे केलं पाहिजे, दिस इज हाऊ इट शुड बी डन. आता म्हणलं आय गेस हा चुकून रिपीट झाला वाटतं, ठीक आहे. चला बघू आपण काय करायचं, बघा करायच्या आधी मी हे आतलं बघितलं, मला काय कळतं, हे 3 स्क्वेअर आहे, हे 4 स्क्वेअर आहे, बरोबर. 3 3 जण आहे ना, क्यूब आहे, 3 क्यूब 4 क्यूब आहे, मग 1 म्हणजे 1 क्यूब असणार, आणि हे कसं होईल तर डिफरन्स केलेत बघा एकमेकाचे, त्यामुळे बघा 5 - 3 2 आणि 2 चा क्यूब 8 उत्तर आलं. हे आता आपण बघू, बघा 6 चेअर, हां ब्लू पिंक, आणि बघा असे प्रश्न रिअल एक्झाम मध्ये करायचे नाहीत हा, कारण खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे, आपल्याकडे एवढा वेळच नसतो, त्यामुळं आता आपण करू, कारण का आता काही आपण रिअल एक्झाम मध्ये नाहीये, त्यामुळे करू. पण मी मुद्दाम टाकलेत असं दाखवायला की अशा टाइपचे पण प्रश्न येतात, तर तुम्हाला वेळ मिळाला तरच करा. बघा असं दिले की असं एक्झाम करून स्थिर आहे. अजून काय दिले बघ, द साइड ऍट विच ब्लू चेअर इज प्लेस इज पॅरल टू द पिंक, म्हणजे इथं जर ब्लू आहे तर इथं पिंक आहे, इथं ब्लू आहे तर इथं पिंक आहे, एवढं दिले. अजून काय दिले, अँड ब्लू चेअर मेक्स अ अँगल मेजरिंग 120 टू द राईट अँड ऑफ विच येलो इज प्लेस्ड. ओके एक मिनिट, द साइड ऍट विच ब्लू चेअर इज प्लेस्ड इज पॅर इज अँड मेक्स अन अँगल मेजरिंग 120 टू द राईट अँड, म्हणजे इथं येल्लो येणार, कारण हे जर हेक्सागोन म्हणजे 120 असतं, येल्लोच्या उजव्या बाजूला ब्लू आहे असं दिलंय. अजून काय दिले बघा, साइड्स वेअर व्हाइट अँड रेड आर प्लेस्ड मेक 120, म्हणजे काय, व्हाइट आणि रेड एकमेकाला जवळजवळ असणार, अँड साइड्स विथ रेड अँड ग्रीन आर पॅरलल, म्हणजे काय, रेडच्या बरोबर समोर ग्रीन असणार. आता बघा इथं येल्लो आले, इथं काय, इथं पिंक आहे, म्हणजे एक तर व्हाईट आणि रेड येणार, नाहीतर रेड आणि व्हाईट येणार. आणि आपल्याला काय दिले की रेडच्या अपोजिटला काय आहे, रेड आणि ग्रीन पॅरल आहे, म्हणजे रेडच्या अपोजिट ग्रीन आहे, इथं येणार आणि इथं गगे येल्लोच आहे, म्हणून हे बसू नाही शकणार, त्यामुळे आपलं उत्तर आले हे. आता हे आता त्यातलं काय काढायचं, आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची. बघा व्हाईट येल्लो ग्रीन, व्हाईट येल्लो आणि उजव्या बाजूला ग्रीन आहे, बरं ठीक आहे. रेड ग्रीन पिंक, रेड ग्रीन उजव्या बाजूला पिंक आहे, ठीक आहे. पिंक ब्लू येल्लो, बघा पिंक अपोजिटला ब्लू आणि उजव्या बाजूला येल्लो आहे. आता बघा ग्रीन रेड व्हाईट, ग्रीन रेड, आता ग्रीनच्या समोर रेड आहे पण उजव्या बाजूला नाही आहे, व्हाईट कुठे डाव्या बाजूला आहे, बरोबर. त्यामुळे हे ऑप्शन आहे. म्हणलं हे अवघड आहे, असे प्रश्न दरवेळी सॉल्व्ह होतीलच असे नाही, त्यामुळे एक्झाम मध्ये तर असे कधी सिरियस घ्यायचे नाही. हा आता हे तुम्ही वाचला असाल आणि ह्याचं मी एक्सप्लेनेशन देत नाही का, पण हे जे उत्तर एक आहे तर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला कळेल, हे जे एक्सप्लेनेशन खूपच लेंदी होऊन जाईल. बघू जर आपल्याला वाटलं खूप कमेंट आले तर बघू, एक असं सेशन घेऊन त्यात सगळं जे करून टाकू. हे बघू हे आपलं सोपं आहे, छोटं आहे, हे जर घेऊया. बघा तिथं काय दिलं, लिबर्टी इज अ मिनिंगफुल, लिबर्टी इज मिनिंगफुल, हा कधी, ओनली कधी, इफ गव्हर्नमेंट कॅन बी कॉल टू अकाउंट वेन इट इन्व्हेट्स राईट, म्हणजे लिबर्टी कधी आपल्यासाठी हे आहे, जेव्हा आपण गव्हर्नमेंटवर पण आरोप करू शकतो. आता खाली काय काढायचं, कुठलं स्टेटमेंट, इट गोज विथ द स्टेटमेंट, म्हणजे या स्टेटमेंटला स्ट्रॉंग करतो. इफ यू ऍक्सेप्ट द फॅक्ट दॅट लिबर्टी अँड रिस्ट्रेन्स आर कॉम्प्लिमेंटरी, मला तर काही अर्थ नाही काय मध्ये ते सोडून. हे बघा, इफ यू ऍक्सेप्ट द पर्सन एज पॉलिटिकल युनिट इन विच डिस्टिंग्विशेस हर हिम ऑर अदर सिक्युरिटी, बरं ठीक आहे, मला आपण ह्याला ठेवू, होल्डला ठेवू, आपण होल्डला ठेवलं. हे बघा, इफ एव्हरी वन हॅज अ राईट टू बुक गव्हर्नमेंट इन द कोर्ट ऑफ लॉ, आणि इथं वरती तेच दिले, गव्हर्नमेंट कॅन बी कॉल्ड टू अकाउंट वेन इट इन्व्हेट्स राईट्स, आणि तेच दिले ना, एव्हरी वन हॅज अ राईट टू बुक द गव्हर्नमेंट इन कोर्ट ऑफ लॉ, म्हणजे ह्या दोन्हीचा मिनिंग सेम आहे, फक्त सेंटेन्स फ्रेमिंग वेगवेगळा आहे. मग ऑप्शन सी आले. आणि का घेतलेत, कारण रियालिटीमध्ये एक्झाम असेच असती. हां आपलं ग्रुप बी ग्रुप सीचे मेन्सचे पेपर असे आहेत. हां म्हणजे आपण जे बघतो तसे इतके हे नाही, हलके नाही आहेत. आता हे बघू, अ सम ऑफ 390 वॉज डिवायडेड अमाऊंट 450 बॉयज अँड गर्ल्स. समजा बॉयजला आपण एफ घेऊया, गर्ल्सला आपण वाय घेऊया, म्हणजे आपल्याला एवढं माहित आहे की एक्स प्लस वाय किती आहे, 450, बरोबर, एकूण एवढे आहेत. अजून काय दिले बघा, इच गर्ल गेट्स 50 पैसा आणि इच बॉय गेट्स 1 रुपी, हाऊ मेनी आलेत. बघा जर ना गर्ल्स म्हणजे काय, वाय आहे, वाय इंटू 50 पैसा केलं प्लस बॉईज म्हणजे किती,
एक्स इंटू 1 रुपये दिलाय बरोबर, 100 रुपीज केलं तर आपल्याला टोटल रुपीज मिळणार बरोबर का, 390 डिवाइड केलं म्हणजे 390 आलं बरोबर। आता बघा आता काय करू, आपण सगळ्या इक्वेशनला 15 ने डिवाइड करू म्हणजे सोपं जाईल, वाय प्लस 2x इज इक्वल, आणि हां सॉरी 390 रुपीज आहे पण आपल्याला पैसेमध्ये केलं त्यामुळे हे केलं, आता इथं काय येणार 390 इंटू डिवाइड बाय 50 केलं म्हणजे इंटू 2 येणार, म्हणजे 2x प्लस वाय बरोबर 2x प्लस वाय इज इक्वल टू 390 इंटू 2 म्हणजे 480 आलं। आता हे आलं आपलं इक्वेशन 2 आणि हे आलं आपलं पहिलं इक्वेशन 1। आता इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 केलं की काय येणार की x इज इक्वल टू 450 मायनस 780 म्हणजे किती येते बघा एकदा, 780 मायनस 450 330 आलं, 330। आता ह्याच्यावरच कळते बघा म्हणजे काय आपले 330 बॉईज आहेत आणि 330 जर बॉईज आहेत तर गर्ल्स किती असणार, 450 मायनस 330 म्हणजे शेवट 120, 120 हे मिक्सचर आणि ॲलिगेशनचा प्रश्न आहे पण अशा तऱ्हेने आपण सॉल्व करू शकतो राईट, असं घेतलंय। आता हे बघू मिरर इमेज आहे सिम्पल आहे, इथं ए येणार पहिल्यांदा आहे सगळीकडे बरं ठीक आहे, इथं 4 आहे पण 4 कसं येणार असं उलट येणार, इथं काय आहे बघा नाही सॉरी मी सरळ काढलं, 4 उलट येणार म्हणजे असं येणार, पहिलं आहे इथं हे गेलं हे गेलं आणि आता हे, आता एन बघू डायरेक्ट आपण हे बघा इथं टी आहे आणि मिरर इमेजला टी काय वॉटर इमेज नाही आहे, टी आहे तसंच असणार त्यामुळे बघा ऑप्शन नंबर 4 ह्याचं उत्तर आहे ठीक आहे। हे पण बघा हे पण सुद्धा ए एन बी एंटर इन टू पार्टनरशिप फॉर 1 इयर एका वर्षासाठी आहे, बघा ए किती कॉन्ट्रीब्यूट करतो 1500 आणि बी किती करतो 2000, बघा आफ्टर 4 मंथ्स दे ऍडमिट सी हु कॉन्ट्रीब्युट 2250, इफ बी विड्रॉज हिज कॉन्ट्रीब्युशन आफ्टर 9 मंथ्स तर प्रॉफिट किती, बघा आता बघू आपण ए ला घेऊ, ए ने किती 1500 दिले आणि किती वेळ, तर पूर्ण 12 च्या 12 महिने थांबला 12 आलं ठीक आहे। आता काय, आता बी ला घेऊ, बी ने किती घातले, बी ने घातले 2000 आणि बी एकूण किती वेळ राहिला बघा की काय म्हणतो बी किती वेळ राहिला, बी 9 महिने राहिला म्हणून 9 आलं ठीक आहे, 9 महिने त्याने काम केलं। आता सी, सी ने किती आणले 2250 आणले आणि कधी आणले त्याने 4 महिन्यानंतर आणले बरोबर, म्हणजे किती तर वर्षभरातले 4 महिन्यानंतर आलं म्हणजे त्याने 8 महिने काम केलं म्हणजे इंटू 8 असं आलं झालं। आता आपल्याला फक्त कटिंग करायची, चला बघू आता 0 जाऊ दे 0 जाऊ दे 0 जाऊ दे, चला 25 नीच घालू, 15 6 जा बरोबर, हे 8 जा हे 9 जा ठीक आहे। आता कशाने जातंय 3 ने घालू, 3 4 जा 3 3 9 3 3 9 तर लिहू 6 × 4 = 8 × 3 = 3 × 8, चला परत 3 ने घालू, 3 गेलं 3 गेलं 3 2 जा आणि आता 4 ने 4 1 जा 4 2 जा 8 4 2 जा 8 हे झालं म्हणजे 2 = 2 = 2 आलं बरोबर, म्हणजे 1 = 1 = 1 अशा तऱ्हेने ओव्हरऑल अख्खा बॅलन्स झालेला आहे असं येतं। कटिंग करायची होती फक्त राईट, बघा हे बघा सीजीएल आला प्रश्न आलाय त्यामुळे म्हणलं आहे तसं घेऊ, आपल्याला लय सवय झाली नाही का छोटे छोटे हे करायचे, सीजीएल जे लिटरली सांगतो पोर इतकी स्मार्ट आहे झप्प करणं म्हणजे ना हे ना 12 सेकंद सॉल्व्ह करतील। चला आपण लिहूया दे -5/2 +3/2 आता डिवाइड बाय 6 म्हणजे काय असणार तर इथं हे खाली जाणार हा आणि × 1/2 म्हणजे ओव्हरऑल असं असणार 3 1 3 3 2 6 म्हणजे -5/2 +1/2 × 2 × 2 8 असं येते हा। आता आपण काय करणार सांगा माहित आहे का तुम्हाला, तर आपण काय करणार आपण डिनॉमिनेटर सेम करणार बघा इथं इथं तेव्हा इकडे काय करणार इकडे × 4 करणार × 4 करणार -20/8 +1/8 बरोबर असं आलं, मग आता डिनॉमिनेटर कॉमन आहे म्हणून 8 लिहिलं आणि 1 - 20 लिहिलं म्हणजे किती आलं -19/8 मग आपलं उत्तर येते 4 ठीक आहे, असे तऱ्हेने उत्तर येते। खबर एक मस्त काय बघा बास्केट कंटेस्ट 6 2 4 आणि हे असे असे आहेत, इफ 4 बॉल्स आर पिक्ड ॲट द रँडम व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट 2 are red and 2 are green। आता बघा आता ह्यातले ना 2 आपल्याला एकूण 4 घेतलेत काय, तर आपल्याला 2 च्यातले रेड पाहिजेत, आता रेड एकूण किती आहेत एक मिनिट एक
रेकॉर्डिंग व्हायला लागलं ना. हा निश्चित. ठीक आहे, आपल्याला काय येत की आपल्याला काय म्हणतो की आपल्याला दोन रेड पाहिजेत आणि आहेत किती, दोन आहेत, म्हणजे 2C2 × 2 ग्रीन पाहिजेत. एकूण किती आहेत, चार आहेत, 4C2 येणार डिवाइडेड बाय नंबर ऑफ सेट. एकूण किती आहेत, 6 + 2 = 8 + 4 = 12, 12 13 14 15, 15C4 बरोबर. 15C4 काय येणार, कारण ओव्हरऑल आपल्याला हे करायचंय आणि आपल्याला हे सेट काढायचंय. मग आता हे बघा किती येणार, 2C2 म्हणजे 1 येणार इंटू 4 × 3/2 डिवाइडेड बाय 15 × 14 × 13 × 12 / 4 × 3 × 2, 2 × 2 = 4. आणि 4 × 3 = 12, 12 गेलं, 2 × 1 = 2, 7 3 × 2 = 6 / 15 × 7 × 13, 3 निघालू, 3 × 2 = 6, 3 × 5 = 15 बरोबर. इज इक्वल टू 2 / आता बघू आपण हे काय करूया, 15 × 7 = 91, 5 × 91 इज इक्वल टू 2 / 5 × 44, 2 / 5 = 44 आलं की एक्झॅक्ट आलं, असं पण नाही की वेगळं. त्यामुळे असं येते. आणि हे तुम्हाला जर माहित नसलं तर बघू, एक दिवस लेक्चर घेऊ, कारण हे PNC तर काही असं नाही का असं आपल्या 20 डेजच्या ह्याच्यात, तर म्हणजे 20 मिनिटच्या व्हिडिओमध्ये होणं शक्यच नाही. तर हा प्रश्न खूप मस्त आहे, मुद्दाहून घेतलाय, जरासं आपल्या डोकं खाजवा लागलं असेल बघा. इन एन एक्झामिनेशन 65% स्टुडंट पास्ट इन सिव्हिक्स, हा 60% पास्ट इन हिस्ट्री आणि 40% पास्ट इन बोथ सब्जेक्ट. अजून काय दिले बघा, इफ 90% फेल्ड इन हिस्ट्री अँड सिव्हिक्स बोथ. हा 90 स्टुडंट, 90% नाही ओव्हरऑल 90, व्हॉट इज द टोटल ऑफ नंबर ऑफ स्टुडंट. हा हा मस्त घेतलाय. आता बघू आता हा कसा करायचा सांगतो बघा. आता स्टुडंट पास्ट इन बघा, पास्ट किती आहेत सिव्हिक्स मध्ये, 65 आहेत, म्हणजे फेल किती आहेत, फेल्ड इन सिव्हिक्स 65 - 100 - 65 म्हणजे किती, 35% फेल झाले. फेल्ड इन हिस्ट्री किती असणार, 100 - 60 म्हणजे किती, 40%. हा आणि फेल्ड इन बोथ किती असणार, 40% पास म्हणजे 60% फेल्ड. हा हे म्हणजे बघा, फेल्ड इन सिव्हिक्स 35, फेल्ड इन हिस्ट्री 40 आणि फेल्ड इन बोथ 60 आहे. आता जर आपल्याला म्हणजे बघा की इथं 35, एक मिनिट मी डायग्राम काढतो, अरे फेल्ड इन सिव्हिक्स 35, फेल्ड इन हिस्ट्री 40 बरोबर. आणि काय आहे की फेल्ड इथं कॉमन किती आहे, 60 आहे. आता एक मिनिट बरोबर, 60 आहे. आता आपण टोटल नंबर ऑफ फेल्ड स्टुडंट कसं काढणार, 35 + 40 - 60, कारण काय आहे, कारण 60 काय आहे, 60 आपण 2 वेळा घेतले, त्यामुळे हे किती येतं बघा, 15 येतंय, म्हणजे 15% आलं बरोबर. आणि आपल्याला तेच दिले की 15% काय आहे, 15% आपल्याला दिले 90 आहे. आणि आपल्याला काढायचे किती आहे, 100% काढायचे, इज इक्वल टू एक्स, एक्स वरती जाणार 90 / 15 × 100, 15 × 15 = 90, त्यामुळे 600. अशा तऱ्हेने उत्तर 600 येते. सो येस, दिस वॉज इट. ओके, आय होप यू हॅव ऑल सॉल्व्ह एव्हरीथिंग. येस, चलो, ऑल द बेस्ट.